शिंदखेडा तालुक्यात आडशी व निष्क्रिय तलाठ्याचा कामकाजामुळे शेतकरी राजा पीएम किसान लाभापासून वंचित आहे, असं तलाठी विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला. शिंदखेडा तालुक्यात 2018-2019 सालापासून शेवाडे, मेथी, वरजडी, रंजाने, वाडी इत्यादी गावांचा आधीवार असलेले तलाठी पंकज अहिरराव यांच्या आळशी व निष्क्रिय कारभारामुळे सदर परिसरातील शेतकऱ्यांना पीएम किसान अनुदान, अतिवृष्टी अनुदान, बोंडअळी इत्यादींचं अनुदान, संबंधितांचं कार्यपूर्तता केली नसल्याची तक्रार वारंवार तहसील कार्यालयात येत होती. मात्र या तक्रारीचं निरासन न झाल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिंदखेडा यांनी मुद्द्याला हात घालत तहसील प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. राष्ट्रवादी युवकाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क तहसीलदारांसमोर जमिनीवर बसून संबंधित तलाठी यांचा निष्क्रियतेचा पाडा वाचला. तसेच लोकांची हितांची कामे प्रशासनाच्या लक्षात आणून देखील तहसील प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आक्रमकतेतून होणाऱ्या घटनांना तहसील प्रशासन जबाबदार राहील असा सज्जड दम देखील त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांची अशी अवहेलना पाहून देखील आम्ही कायद्याचा मान राखतो, आपल्या किमान जबाबदारीचं भान असू द्या असा समज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, तालुकाध्यक्ष चिराग माळी, सरचिटणीस शरद वाल्ले, उपाध्यक्ष चेतन देशले, परेश पाटील, योगेश पाटील, ईश्वर कोळी, रणजित गिरासे, पंकज धनगर आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. एमडी टीव्हीसाठी दिलीप साळुंके, नेर, प्रतिनिधी.